आमरापूर मैदानावर आलोय आणि आमरापूरच्या मैदानात मित्रांनो मागे मागच्या 2 दिवसाचीच खरेदी ना, 8 दिवस 1 महिना झाला मित्रांनो. कितीची खरेदी होती? ही 5.5 ची खरेदी. 5.5 काय बघून घेतला? काय नाही, त्याचा पळ चांगला आहे. हा आदत मध्ये हिंदी केसर झालेला बघा. वासरू चांगलं पळाल. आज किती वेळ गटात पळाल? काय 32 वेळ गटात पळाल. आणि बैल कोण घातला? सुंदर होता. सुंदर केवळचा. बर, चांगली गाडी पळाली. काय सांगतो वासरा विषय? वासरू शांत आहे, चांगलं पळ चांगला आहे त्याला. शांत बैल आहे. काय वासरा बद्दल? म्हणजे खरेदी केली पण वस्तू लाभली मोकळ्या मनाने दिली? मोकळ्या मनाने दिली त्या मालकाने बी. आमच्या पैसे आल्यापासून वस्तू आम्हाला पाहायला 1 नंबर वस्तू लागली. काय बघून घेतलेली? म्हणजे कुठल्या अड्ड्यात बघितले का डायरेक्ट तुम्ही घेतले? कोणी सांगितलं का? कसं कळलं तुम्हाला? फलटांच्या अड्ड्यात तिकडे बघितली होती आम्ही आदत मध्ये. तेव्हापासून आम्ही ते घ्यायचं घ्यायचं. मग त्या मालकाचा विषय झाला द्यायचा म्हणलं मग घेतलं. 5.5 लाख. तर पडते गाडीला कुमारी आदिरा विशाल गाडगे दातेवाडी. दातेवाडी दातेवाडीकरांचा महादेव. तर मित्रांनो बघा खूप छान बैल आहे आणि चांगला पाळलाच. काय अजून आणल्यापासून किती मैदानात? का हे 4 मैदान आहे. नरावण्यात गट काढला होता. नरावण्यात 13 गट पाळले होते. मग नंतर सीमेला 5व्या सीमेत पाळले होते. म्हणजे दुसरा जोडायचा बैला बैलावली गाडी थोडी चूक माग राहिली म्हणून गाडी पाळायला चांगली. पण ते बघून गुलाल झाला का? नाही अजून. मित्रांनो कसं होतं शेवटी प्रत्येक मैदानावर गट काढतोय. मिला 2 नंबरला उतरते गाडी. पैर कोण करते? याच पैर सेट करतात आमचे. मित्रांनो खूप छान पाळाला बैल म्हणून आपण मुलाखत घेतली आणि त्यांनी म्हणली नवीनच खरेदी आहे आताच आणि भविष्यात त्याचा रंग दाखवेल ती. आणि असेच सर्वसामान्य जे बैल कुठेतरी म्हणजे तुम्ही घेतली पण त्या मालकानं कुठेतरी त्या मालकाचं पण चांगलं झालं. 5.5 लाख रुपये म्हणजे कुठेतरी आपलं त्यांच्या पण संसाराला ते पैसे लागलं. आणि असंच वासर उजेडात यावी आणि चांगल्या खरेदी व्हावी. खरेदी झाल्या तर कुठेतरी शेतकऱ्याचं भलं होईल. काय प्रॉब्लेम नाही. कडनं पब्लिक वरनं पळत आतनं जास असं काही नाही. कडनं बी पब्लिक वरनं न फिल्डिंग लावता पळत. मित्रांनो धन्यवाद.